खासदार उदयनराजेंनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार. सातारा नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. यावेळी खासदार उदयनराजेंनी जोरदार फटाकेबाजी करत निशाणा साधलाय. माझ्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप केला जात असताना मी पैसे खाल्ले असते तर मी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा यांनी मला ठेवलं असतं का? 5 रुपयांचा प्रश्न असला तरी त्यांनी 5 रुपये फोकस करून दाखवलं असतं. मी गैर करत नाही आणि गैर खपवून घेत नाही, कुणी पण असू दे. तुम्ही ठिकाण निवडा. जर मी पैसे खाल्ले हे सिद्ध झालं तर अजिंक्य ताऱ्याच्या कडेलोटवर जाऊन मी उडी मारेन, नाहीतर ज्यांनी आरोप केलेत त्यांना उडी मारावी, असे आवाहन खासदार उदयनराजेंनी टीकाकारांना दिले. सातारा नगरपालिकेची हद्दवाढ लक्षात घेता आणि पालिकेच्या सध्या असलेली इमारतीची दयनीय अवस्था झाली असल्याने नवीन इमारत 9 मजली इमारत बांधण्यात येणार आहे. पालिकेला ही जागा बाबा कल्याणी यांनी विनामूल्य दिली आहे. माझ्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करतात, त्यांनी थोडी तरी जाणाची नाही मनाची लाज बाळगली पाहिजे. सध्याचे विचारवंत लोकप्रतिनिधी आम्हालाच नावे ठेवतात, असे सांगत खासदार शिवेंद्रराजे भोसले यांना टोला लगावलाय. तुमच्या जाहीरनाम्यात कास धरणाच्या उंचीत ज्यांचा साधा उल्लेख नव्हता त्या दादांनी पैसे दिले असे आपण सांगता, ते दादा कोण? असा सवाल आमदार शिवेंद्रराजेंना उपस्थित केलाय. विकास कामात सर्वांचा हातभार लागला पाहिजे. आपला हा सातारचा कास धरणाचा प्रोजेक्ट आहे, कशी मिळवली? ईश्वराची इच्छा होती, कारण आपल्याला माहीत आहे की ह्या संपूर्ण परमिशन मिळणं इतकंसं सोपं नसतं किंवा अशक्य असतं. काय कष्ट घ्यावे लागले हे ज्यांना आमच्यासारख्यांनी ज्यांनी घेतले त्यांनाच माहीत आहे. नावं ठेवणाऱ्यांना फारसं माहीत नाही आणि मग सांगण्यात येतं की धरणाची आम्ही ते दादांनी पैसे दिले. अरे कोण दादा? तुमच्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख सुद्धा नव्हता, कासच्या धरणाचा. त्याचं श्रेय तुम्ही घेत आहेत, ठीक आहे, तुम्हाला घ्यायचं घ्या. एनिवे बघायचे ते काय आज पण कसं नेहमीप्रमाणे आहे ना, चांगलं झालं की आपणच केलं, फोटो काढायचं आणि देऊन टाकायचं. मला त्या तपशिलात जायचं नाही. हा झाला पाण्याचा प्रश्न. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.